भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात दोन हजार तेवीस मध्ये जन्मलेल्या एक हजार मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ देण्याचा संकल्प केला होता त्यानुसार त्यांनी स्वखर्चाने एक हजार रुपये भरून या बालिकांचे नवीन खाते उघडले या उपक्रमाचा लाभ घेतलेल्यांना यावेळी सुकन्या योजनेचे पासबुक आणि खेळण्यांचे भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते मंगळवारी वाटप करण्यात आले भाजपच्या पनवेल शहर मंडळाची कार्यकारिणी बैठक नुकतीच झाली होती या बैठकीत पासबुक आणि खेळण्यांचे वाटप करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये राहिलेल्या लाभार्थ्यांना भाजपच्या पनवेल शहर आणि तालुका मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत माजी नगरसेवक तेजस कानपिळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते